परभणीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी गेल्या 1.5 तासांपासून रास्ता रोको सुरू केलेला आहे. वसमत मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात हा रास्ता रोको करण्यात येतोय. मराठा आरक्षणासाठी सुभाष जावळेंचं सध्या उपोषण सुरू आहे. तसंच उपोषणाकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आंदोलकांनी आरोपही केलाय. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर सध्या आपल्यासोबत आहे. पंकज, सध्या या आंदोलकांची मनधरणी करण्याचे काय प्रयत्न सुरू आहेत? सिद्धेश, मागच्या 7 दिवसांपासून परभणीत मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे सुभाष जावळे हे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएसचं आरक्षण पूर्ववत करावं, त्याचप्रमाणे हैदराबाद गॅझेट लागू करावं या मागणीसाठी परभणीत उपोषणाला बसलेले. आज 7वा दिवस त्यांच्या उपोषणाचा आहे आणि सरकार यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप करत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मराठा समाजाच्या अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. मागच्या 2 तासांपासून हे आंदोलन सुरू होतं. काही कार्यकर्त्यांनी आता पेट्रोलही टाकून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनानं याची दखल घेऊन तात्काळ ही बाब शासनाला कळवून तुमच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर आता हे आंदोलन स्थगित झालेलं आहे. 2 दिवसांचा वेळ या आंदोलकांनी प्रशासनाला दिलेला आहे आणि सध्या तरी हे आंदोलन स्थगित झालेलं आहे. सिद्धेश, धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.